morning, students, and welcome you in our LBS online class. Children, now we are learning chapter number 10, the water cycle. In previous video, we have seen the topic of water cycle. So today we are going to see remaining part of this topic. So first of all, I will read. You listen carefully. Rainwater flows into rivers, lakes, etc. in colder places. This water drops come down in the form of snow. The snow melts and turns into water and flows into streams and rivers. Thus, the water cycle in nature continues. Water cycle is the journey of water from the earth to the sky and back to the earth. Okay, children? आपण सध्या जो टॉपिक शिकत आहोत वॉटर सायकल, आपण मागील व्हिडिओ मध्ये बघितलं होतं की जी वॉटर सायकल आहे तर ती कशा प्रकारची असते. आपण बघितलं की काय होतं की जे समुद्रामधलं नद्यांमधलं पाणी आहे ते इव्हॅपोरेट होतं, म्हणजे ते तापवलं जातं आणि नंतर तापल्यानंतर त्याची जी वाफ आहे तर ती वाफ वरवर आकाशात जाते. ती ढगांमध्ये छोट्या छोट्या पाण्याच्या थेंबाच्या स्वरूपामध्ये साठवल्या जाते आणि नंतर तिचे मोठ्या थेंबांमध्ये रूपांतर होऊन आणि मग काय होतं की ढगांना ते एक पाणी जड होतं आणि मग पावसाच्या स्वरूपामध्ये परत ते जे पाण्याची वाफ आहे काय होते, म्हणजे पाणी बनून ती परत पृथ्वीवर येत असते. म्हणजे पावसाच्या स्वरूपात परत ते पाणी खाली आपल्यापर्यंत येत असतं आणि अशा प्रकारे ही जी वॉटर सायकल आहे ती कंटिन्यू सुरू असते. तर आज आपण राहिलेला भाग अभ्यासत आहोत. बघा, रेन वॉटर फ्लोज इन टू रिव्हर्स. आपण पाहिलं होतं मागील व्हिडिओमध्ये की नंतर काय होतं की पावसाच्या स्वरूपामध्ये हे पाणी पृथ्वीवर येतं आणि नंतर हे जे रेन वॉटर आहे म्हणजे पावसाचं पाणी आहे फ्लोज इन टू रिव्हर्स, लेक्स, एक्सेट्रा. म्हणजे हे पाणी नंतर नद्यांमधून आणि सरोवरांमधून काय होत असतं तर वाहत असतं. बघा, साठवलं जातं आणि ते नंतर वाहत असतं. त्याचप्रमाणे समुद्रामध्ये देखील हे पावसाचं पाणी साठवलं जातं. त्याचप्रमाणे पॉन्ड्स, लेक्स, रिव्हर्स, तर या सगळ्या सोर्समध्ये हे पाणी साठवलं जातं. नंतर काय होतं बघा, इन कोल्डर प्लेसेस म्हणजे जे थंड प्रदेश आहे. कोल्डर प्लेसेस म्हणजे काय, जे थंड प्रदेश आहे त्या ठिकाणी दिस वॉटर ड्रॉप्स कम डाऊन इन द फॉर्म ऑफ स्नो. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं, मग आपण ऐकलं म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की बर्फाचा पाऊस पडला या ठिकाणी, त्या ठिकाणी बर्फाचा पाऊस पडला. तर काय होतं माहिती का, ज्या ठिकाणी अतिशय थंड हवामान आहे त्या ठिकाणी हे जे ड्रॉपलेट्स आहेत म्हणजे हे जे पाणी आहे तर त्या ठिकाणी ते पावसाच्या स्वरूपात पडत नाही. तर हे जे ड्रॉपलेट्स आहेत तर ते स्नोच्या म्हणजे बर्फाच्या स्वरूपामध्ये काय होत असतं, म्हणजे त्या ठिकाणी थोडक्यात काय की बर्फाच्या स्वरूपात ते पाणी खाली पडत, म्हणजे ते थेंब जे आहे तर ते खाली पडत असतात. कुठं, तर कोल्डर प्लेसेसमध्ये, थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये. द स्नो मेल्ट्स अँड टर्न्स इन टू वॉटर अँड फ्लोज इन टू स्ट्रीम्स अँड रिव्हर्स. आता तुम्ही म्हणणार तिथं बर्फ पडल्याच्या नंतर मग ते तर पाणीच तयार होत नाही, मग काय होतं की हे बर्फ म्हणजे स्नो पडल्याच्या नंतर काय होतं, त्या ढगांमधून बर्फ पडल्याच्या नंतर ते जे बर्फ आहे तर तो मेल्ट होतो, म्हणजे तो वितळतो आणि नंतर त्याचं पाण्यात रूपांतर होऊन मग ते जे म्हणजे स्ट्रीम्स आहे आणि जे रिव्हर्स आहे तर त्या ठिकाणी हे पाणी काय होत असतं तर जमा होऊन त्या ठिकाणी ते वाहत असतं. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे की आपण सुरुवातीला ज्या प्रोसेस बघितल्या तीच प्रोसेस वॉटर सायकल मध्ये आहे की इव्हॅपोरेशन, कंडेन्सेशन, फ्रीझिंग, मेल्टिंग. तर या सगळ्या गोष्टी कशामध्ये चालू असतात, तर वॉटर सायकल मध्ये ज्या ठिकाणी थंड हवामानाचे प्रदेश आहे त्या ठिकाणी काय होतं, पाऊस, कशाचा पाऊस पडतो तर बर्फाचा पाऊस पडतो. नंतर ते बर्फ वितळवल्या जातं आणि नद्यांमध्ये आणि जे स्ट्रीम्स आहे तर त्यांच्यामध्ये काय होतं ते, तर धबधबे, स्ट्रीम्स म्हणजे काय, धबधबे, त्या ठिकाणी ते पाणी पाण्याच्या स्वरूपामध्ये ते सतत वाहत असतं. दस द वॉटर सायकल इन नेचर कंटिन्यू. यावरून आपल्याला एक लक्षात येतं की जी वॉटर सायकल आहे ती निसर्गामध्ये कंटिन्यू सुरू असते. ती बंद असते का, नाही, ती कंटिन्यू सुरू असते. तर या ठिकाणी तुम्हाला वॉटर सायकलची डेफिनेशन आलेली आहे. वॉटर सायकल इज द जर्नी ऑफ वॉटर फ्रॉम द अर्थ. म्हणजे काय, जलचक्र म्हणजे काय, तर हा एक प्रवास आहे. जर्नी म्हणजे काय, प्रवास. कशा कोणाचा प्रवास, तर पाण्याचा प्रवास आहे. बघा, फ्रॉम द अर्थ म्हणजे पृथ्वीपासून टू द स्काय, आकाशापर्यंत, अँड बॅक टू द अर्थ, आणि पुन्हा काय, पृथ्वीकडे. बघा, वॉटर सायकल हा एक पाण्याचा प्रवास आहे. कसा, पृथ्वीपासून आकाश
journey of water from the earth to the sky and back to the earth. Okay, children, did you get it? So, next is dab is time. Number of the sentences in the correct order. तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला काही सेंटेन्सेस दिलेले आहे तर त्याला करेक्ट ऑर्डर नी तुम्हाला काय करायचं आहे, 1, 2, 3, 4, 5 असा ऑर्डर, म्हणजे तुम्हाला नंबर द्यायचा आहे त्या ठिकाणी की 1 नंबरला कुठला सेंटेन्स आहे, 2 नंबरला कुठला आहे, तर त्याप्रमाणे तुम्हाला करेक्ट नंबर द्यायचा आहे सेंटेन्सेसला. तर बघा या ठिकाणी जे फर्स्ट सेंटेन्स आहे ते आपण रीड करूया. वॉटर वेपर राइज हाय अप इन द स्काय, म्हणजे काय बघा की जी वॉटर सायकल आहे तर त्याच्या संदर्भातले हे सेंटेन्सेस आहे. मग सुरुवातीला काय घडतं, त्यानंतर काय प्रोसेस होते, तर त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी नंबर द्यायचे आहे. बघा, वॉटर वेपर राइज हाय अप इन द स्काय, द क्लाउड्स कॅन नॉट होल्ड द वॉटर ड्रॉपलेट्स अँड दे फॉल डाऊन इन द फॉर्म ऑफ रेन, द हीट ऑफ द सन हिट्स अप द वॉटर ऑफ रिवर्स लेक्स एक्सेट्रा, वॉटर वेपर कूल डाऊन टू फॉर्म क्लाउड्स विथ टायनी ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर, सम ऑफ दिस वॉटर चेंजेस इन टू वॉटर वेपर. आता या ठिकाणी सुरुवातीला कुठली प्रोसेस होती मुलांना, तर बघा सुरुवातीला काय होतं, द हीट ऑफ द सन हीट्स अप द वॉटर ऑफ रिवर्स लेक्स एक्सेट्रा, म्हणजे सुरुवातीला काय होतं की सूर्याची जी उष्णता आहे त्या उष्णतेमुळं नदींमधलं आणि सरोवरांमधलं पाणी तापवलं जातं, त्यामुळे आपण ह्या सेंटेन्सला 1 नंबर देणार आहे. सुरुवातीला हे घडतं, त्यानंतर काय होतं की पाणी तापल्याच्या नंतर काय होतं, सम ऑफ दिस वॉटर चेंजेस इन टू वॉटर वेपर, त्या पाण्यापैकी काही पाण्याच्या वाफेत रूपांतर होतं, ही आहे 2 नंबरची प्रोसेस. त्यानंतर काय होतं बघा, वॉटर वेपर राइज हाय अप इन द स्काय, पाण्याची वाफ झाल्याच्या नंतर काय होतं की ती जी पाण्याची वाफ आहे तर ती वरती आकाशामध्ये जाते. त्यानंतर काय होतं, वॉटर पेपर कूल डाऊन टू फॉर्म क्लाउड्स विथ टायनी ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर, वर गेल्याच्या नंतर ही जी पाण्याची वाफ आहे तर ती थंड होऊन त्याचं छोट्या छोट्या पाण्याच्या थेंबांमध्ये काय होतं, ढगांमध्ये ती साठवलं जाते. त्यानंतर सर्वात शेवटी काय होतं, तर क्लाउड्स कॅन नॉट होल्ड द वॉटर ड्रॉपलेट्स अँड दे फॉल डाऊन इन द फॉर्म ऑफ रेन, म्हणजे सर्वात शेवटी काय होतं की ते जे पाणी आहे तर ते ढगांना काय होत नाही, म्हणजे झेपत नाही, ते म्हणजे जड होतं आणि नंतर मग ते पावसाच्या स्वरूपामध्ये खाली पडतं. तर अशा प्रकारे तुम्हाला 1, 2, 3, 4 and 5 अशा पद्धतीने तुम्हाला या सेंटेन्सला नंबर द्यायचे आहेत. ओके, डिड यू गेट इट? सो चिल्ड्रन, अवर चॅप्टर इज ओव्हर नाउ. सो इन नेक्स्ट व्हिडिओ वी हॅव सीन रिकॉर्ड विथ टॅबी अँड टॅबीज क्वेश्चन. थँक्यू.